स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ दहावा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे काय एक चौथाई कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात दोन सरदेशमुखी कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात प्रश्न दुसरा एका शब्दात लिहा एक बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते छत्रसाल राजाचे तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला मध्य प्रदेशातील रावेरखेडी खेडी चार पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला चिमाजी आप्पा प्रश्न तिसरा लिहिते व्हा एक कानोजी आंग्रे कानोजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कानोजी आंग्रेविरुद्ध पाठवले बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कानोजीस शाहू महाराजांकडे वळवले दोन पालखेडची लढाई बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते याला निजाम उल मुल्क याचा विरोध होता त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला तेव्हा निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला हीच पालखेडची लढाई होय तीन बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व वा अनुभवी होता शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले इसवी सन सतराशे वीसमध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला चार पहिला बाजीराव शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव याची इसवी सन सतराशे वीसमध्ये पेशवेपदी नेमणूक केली पेशवेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडून आणला त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सतराशे चाळीसमध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला प्रश्न चौथा लिहा एक मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतः राज्याभिषेक करून घेतला ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पनाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली दोन आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शाहजादा आझमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आझमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तीन दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती तिला वायोभ्यकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती इयत्ता पाचवी ते दहावी मराठी इतिहास नागरिकशास्त्र राज्यशास्त्र भूगोल व विज्ञान विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा